राज्यात सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब पादशाह क्रूर नव्हता, तसेच तो हिंदू द्वेष्टाही नव्हता असं विधान केलं आणि राजकीय ठिणग्या पडायला सुरुवात झाल्या. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबचा उल्लेख औरंगजेबचे असा केला, त्यामुळे विरोधकांनी भाजपला चांगलंच घेरलंय. या दोन्ही नेत्यांच्या विधानावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड मात्र चांगले संतापले होते. त्यांनी आव्हाड आणि बावनकुळे यांना आपल्या अंदाजात फटकारत औरंगजेब कसा क्रूर होता हे ठासून सांगितलं. पण आता स्वतः संजय गायकवाड यांचाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ते औरंगजेबवर स्तुती सुमन उधळताना दिसत आहेत. 3 महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे ज्यावरून गायकवाड यांनी 3 महिन्यातच पलटी मारल्याचं दिसून येत आहे.